नमस्ते, मी डॉक्टर हेमंत जोशी, मुलांचा डॉक्टर आहे. एका आजीने नेहमीसारखं बाळ दोन पायाच्यामध्ये धरलं आणि तिचं नेहमीचं औषध तिने त्याला पाजलं. काढा असेल किंवा लहान मुलांना काय पाजतात ते गुटी, तिने काहीतरी घरचं औषध पाजलं आणि ते त्या मुलाच्या घशात अडकून तो गुदमरला आणि त्याला आकडी यायला लागली. सुदैवाने त्यांच्याकडे आले आणि सुदैवाने तो बाळ वाचला. या दोन धडे आहेत. पहिला धडा हा आहे की छोट्या मुलांना औषध नाही पाजायला पाहिजे, असं करता आलं पाहिजे की औषध त्यांना प्यावं नाही लागणार. म्हणून त्यांना तोंडामध्ये विरघळून त्यांच्या रक्तात जाईल असं औषध करून द्यायला पाहिजे. आणि गद्रे साहेब मला सांगतात की आम्ही केलं आहे, तर मी हे देवाचंच काम आहे, संजीवनी मंत्र आहे. मुलांचं खूप सुख लागेल. मुलांना दोन गोष्टी म्हणजे वाईट, एक म्हणजे इंजेक्शन घेणं आणि दुसरं म्हणजे औषध घेणं, आणि तिसरं म्हणजे आईबाबा जबरदस्ती जेव घालतात, जबरदस्ती हाच आजार आहे. सो मुलांना औषधं असेच पाहिजे, मोठ्यांना पण पाहिजे. बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण युरोपमध्ये सर्वाधिक औषधं लोक गुदद्वारातून गोळी घालून घेतात, तोंडातनं गिळायला नको म्हणून. तशी पाहिजेत किंवा मग तोंडामध्ये विरघळून ती रक्तात गेली पाहिजेत. आणि मला खूप आनंद आहे की प्रदीप गद्रेजींनी याची तंत्रज्ञान उपलब्ध केलं आहे, त्याचं पेटंट घेतलेलं आहे, त्याचे राईट्स घेतलेले आहेत आणि हे भारताला अवेलेबल होतं आहे. आपण यांचे सगळे प्रॉडक्ट्स वापरूया. धन्यवाद. मी डॉक्टर हेमंत जोशी, मुलांचा डॉक्टर विरार. जय हिंद.